देवाचा दाविद राजा संग करार। शाऊल इस्रायलचा पहिला राजा होता। इस्रायली लोकायले पाहिजे तसा तो सुंदर अन उंच होता। इस्रायलवर काही वर्ष शाऊल राजाने चांगले राज्य केले, पण नंतर तो एक दुष्ट राजा बनला अन त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुसऱ्या माणसाले निवडले। देवाने शाऊल नंतर दाविद नावाच्या एका इस्रायली जवान पोराले राजा होण्यासाठी निवडले। दाविद हा बेतलेम नगरातला एक मेंढपाळ होता। आपल्या बापाची मेंढरे चारित असताना दाविदाने अनेकदा मेंढराईवर हल्ला करणाऱ्या सिंह अन अस्वलाले जीवे मारले होते। दाविद हा देवाचे भय मानणारा नम्र अन धर्मी माणूस होता। दाविद लहान असतानाच त्याने गोलियाद नावाच्या एका लंब्या चौड्या माणसासंग युद्ध केले। गोलियाद हा एक प्रशिक्षित बलाढ्य अन जवळपास 9 फूट उंचीचा सैनिक होता, पण देवाने दाविदाची मदत केली अन त्याच्याद्वारे गोलियादले मारून इस्रायली लोकायले तोडवले। त्यानंतर दाविदाने इस्रायलच्या शत्रूवर अनेक विजय मिळवले। दाविद एक महान योद्धा बनला अन त्यानं खूप साऱ्या युद्धामध्ये इस्रायली लोकायची अगुवाई केली, त्यामुळे लोकायनं त्याची प्रशंसा केली। लोक दाविदाची प्रशंसा करत आहे हे पाहून शाऊल राजाले त्याचा हेवा वाटायले लागला। शाऊल राजाने खूप वेळा त्याले जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदने स्वतःले शाऊल पासून लपविले। एका दिवशी शाऊल दाविदले मारण्यासाठी शोधत होता। दाविद लपून बसलेल्या गुहेमध्ये शाऊल गेला, पण शाऊल राजाले तो दिसला नाही। दाविद आता शाऊलच्या एकदम जवळ होता अन तो त्याले मारू शकत होता, पण त्याने तसे केले नाही। त्याऐवजी दाविदने शाऊलच्या कपड्याचा काट कापला अन शाऊल राजा जेव्हा गुफेतून बाहेर निघाला तेव्हा दाविदने त्याले कपड्याचा कापलेला काट दाखवला। अशा प्रकारे दाविदने सिद्ध केले की राजा बनण्यासाठी तो शाऊलचा वध करणार नाही। शेवटी काही दिवसानं शाऊल युद्धात मरण पावला अन दाविद इस्रायलचा राजा झाला। तो खूप चांगला राजा होता अन लोक त्याच्यावर प्रेम करत होते। देवाने दाविदले आशीर्वादित केले अन तो यशस्वी झाला। दाविदने अनेक युद्ध केले अन देवाने त्याची इस्रायली लोकांच्या शत्रूले पराजित करण्यासाठी मदत केली। दाविदने यरुशलेम शहर जिंकला अन त्याले आपली राजधानी बनवली। जती तो रायला अन शासन केले। दाविदाच्या कारकिर्दीत इस्रायली सामर्थ्यवान अन श्रीमंत राष्ट्र बनला। दाविदले एक मंदिर बांधायचे होते, ज्याच्यामध्ये सर्व इस्रायली लोक देवाची उपासना अन बलिदान करू शकतील। जवळपास 400 वर्ष लोक मोशेने बांधलेल्या दर्शन मंडपाच्या समोर देवाची उपासना करत होते अन बलिदान आणत होते, पण देवाने नाथान भविष्यताले दाविदकडे संदेश घेऊन पाठवले। तू लढाईचा माणूस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही, तू या पोरगात ते मंदिर बांधीन, पण मी तुले खूप आशीर्वादित करीन, तुझ्याच वंशातला एक माणूस माया लोकांवर सर्वकाळ राज्य करीन। सर्वकाळ राज्य करणारा दाविदच्या वंशातला एकमात्र माणूस म्हणजे मसीहा होता। मसीहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त होता, जो जगातल्या लोकायले त्याच्या पापापासून सोडवणारा होता। दाविदने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला आणि त्याची स्तुती केली, कारण देवाने त्याले हा सन्मान अन पुष्कळ आशीर्वाद देण्याची प्रतिज्ञा केली होती। देव हे कधी पूर्ण करीन ह्या भारत दाविद राजाले कल्पना नव्हती, पण मसीहा येण्याच्या पहिले इस्रायली लोकायले जवळपास 1000 वर्ष त्याची वाट पहावी लागली। दाविद राजाने न्यायाने अन विश्वासूपणाने अनेक वर्ष राज्य केले अन देवाने त्याले आशीर्वादित केले, पण त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाच्या विरुद्ध भयंकर पाप केले। एका दिवशी दाविद राजाचे सर्व सैनिक युद्ध करण्यासाठी बाहेर गेले होते। त्याने आपल्या राजमहलातून एका सुंदर बाईले आंघोळ करीत असताना पाहिले। तिचे नाव बतशेबा होते। दाविद राजाने त्या बाईले त्याच्याकडे आणावे म्हणून कोणाले तरी पाठवले। तो तिच्यापाशी झोपला आणि तिला तिच्या घरी पाठवून दिले। काही दिवसानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविद राजाले पाठविला। बेतशेबाचा नवरा उरिया हा दाविद राजाचा शूर योद्धा होता। दाविदने उरियाले युद्धातून परत बोलावले।
आणि आपल्या बायको बरोबर राहण्यास सांगितले, पण दुसरे सैनिक युद्ध करत असताना आपल्या घरी जाणे योग्य नाही असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला। म्हणून दावीत राजाने उरियाले परत युद्धामध्ये पाठवले, पण सेनापतीले सांगितले की त्याने घोर युद्धाच्या ठिकाणी उरियाची नेमणूक करावी, म्हणजे उरिया युद्धात मेला पाहिजे। उरिया मेल्यानंतर दावीत राजाने बेत्शेबा संग लग्न केले। नंतर तिने दाविदा राजाच्या पोराले जन्म दिला। दाविदा राजाने केलेल्या कामाबद्दल देवाचा क्रोध भडकला आणि त्याने नाथान भविष्यत्याले दाविदाकडे पाठवून त्याचा पाप किती बेकार होता ह्या भाऱ्यात सांगितले। दाविदाने आपल्या पापाच्या भाऱ्यात पश्चाताप केला आणि देवाने त्याला क्षमा केले। नंतर मरेपर्यंत दाविद राजाने खूप कठीण वागती पण देवाच्या आज्ञा पाळल्या, पण पापाची शिक्षा म्हणून दाविद राजाचा पोरगा मरण पावला। दाविद राजाच्या उरलेल्या जीवनात त्याच्या कुटुंबात नंतर झगडे होत राहिले आणि त्याचे सामर्थ्यही खूप कमी झाले। जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता, तरी पण देव आपले वचन पाडण्यासाठी दाविद राजासंग विश्वासू राहिला। नंतर दाविद आणि बेत्शेबात येईले आणखी एक पोरगा झाला आणि त्याने त्याचे नाव सलमोन असे ठेवले।